Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अप्प्या, हां अगं झालं का गडबा? झालं. अप्पू हे घ्या, वरच्या इथं गरम पेच आहे, दे मी भरते. आणि खाली ना वरण भात दिलाय, ती गेले गेले खायला द्या. आणि बापू तिला सकाळ संध्याकाळ डॉक्टरांनी शाळेत द्यायला लावले, तेवढं घ्या. दवाखान्याची बाहेर मिळते तिथे घेतो मी. हा तू काय खाल्लंस का नाही? आता चहा आणि चपाती खाल्ली. बर बर आराम कर. दीप्या, ए दीप्या. अरे उठ. अप्प्या रात्रभर झोपली नाहीस तू, जाऊन जरा आराम कर. हा बरं बापू, मी दुपारी येतेच, पण काही लागलं तर मला फोन कर. नाही नाही तू यायची गडबड करू नको, मी आज आहे तिथंच. तू फक्त आराम कर, झोप काढ आणि मग अभ्यासाला बस. हा दीप्या, अरे दीप्या उठ की. दीप्या अरे उठ, उठ की. अरे ती पोरगी बघ, रात्रभर जागली, सगळं घरचं काम उरकलंय, तू तुझ तुझं तरी आवर की रे. बापू सब भी याद रखा जाएगा. काय याद रखा जाएगा, उठ. अप्प्या मी येतो ग. दे तू काहीच लोड घेऊ नको, आता बघ मी कशी पटापट काम करतो. तू नुसतं काय करायचं आहे सांग. डिपेंड ऑन पब्लिक ऑन. तू काहीच नको करू, तू तुझा आवर बाबा, उठ जा. दिदे जा थोडा वेळ झोप जा. नाही नाही दीप्या, तू दे पुस्तक दे इकडं, मला अभ्यासाला बसू दे. अप्पे आता अभ्यास कर की. दीप्या ती उडणी घे. कशाला? अरे घे की, मी सांगते तुला आणते उडणी. अप्पे आता करा अभ्यास. दीप्या एवढी पुस्तके दे रे. सरकार काय चाललंय? अरे काय झालं अर्ज, याला काय अर्थ? तुम्ही त्या सफारीला बोलला होता का नाही? कोण सफारी? अहो तो संकल्प. हा हा त्यो होय, त्याच काय? अहो ते अजून आप्पीच्या माग माग करते, घरी जाते त्यांच्या. तुम्ही त्याला माझ्याबद्दल बोलला होता का नाही? रुक्मिणी, अगे रुक्मिणी आले आले. काय काय म्हणतोय अर्जुन? काय झालं अर्जा, काय झालं? अहो ते संकल्प होतो, मी त्याला लाईटली घेतोय, ती डोक्यावर बसत चालले. गपच बसाना. आता काय केलं बंटीनं? त्याला आपण सांगित होतो का नाही की अर्जाचं स्थळ त्या आपीसाठी आपण घेऊन चाललोय, बोललो होतो का नाही त्याला? होय तर तसंच सांगितलं होतं की. मग तरी सुद्धा तो तिच्या घरी कशासाठी जातोय? बंटी असं का करतोय काय कळणं झालंय बघा. त्याला एकदा समजावून सांगायला पाहिजे बरं का. संकल्प तू आता इथं म्हणलं आज काय व्हायचंय ते होऊनच जाऊ देऊ ना, नाही का सरकार? होऊन बिऊ जायचं नाही. हि जी वागतोयस ना संकल्प, एकदम चुकीचं वागतोय बरं का तू. हे अहो पण सरकार,
चूक त्याची थोडी आहे, चूक आर्जाचीच आहे. आता यांचा आधीपासून चालू होतं ना, आर्जा मध्ये पडला. ए सुजा, मी काय मधी भीती पडलो नाही कुणाच्या. मी काकीला कधी सांगून ठेवलं विचार. चांगले चांगले बंटी बाळा, अरे काय चाललंय. काका विषय काय ना, मावशी म्हणली म्हणून मी त्या पुरीचं स्थळ बघायला गेलो. अहो मावशी म्हणली म्हणूनच मी लग्नात विचार करायला लागलो ना, आणि आता तुम्हीच नाही म्हणताय. मी काय तुमच्या दावणीला बांधलेला बैल नाही ना. माता आता आता काय लग्न करणार तर आपण नसतेस. ते बोट नाचवायचं बंद करा जरा. सरकार समोर असं उद्दट बोलायचं नाही, आडवं चालायचं नाही. सरकार कोण सरकार. हे बंट्या तोंड सांभाळून बोलायचं. हे सुजा, अरे मी माझ्या मर्जीचा मालक आहे, कुठल्या सरकार फेरकारचं काय ऐकणार नाही मी. सरकार सरकार बाजूला सरकार सरकार शांत. तुला सरकार दाखवतो काय. सरकार शांत हा, तो मुद्दाम करतोय. कळत नाही का आपल्याला. तसं म्हणायचं तसं म्हणा, पण लग्न करणार तर आपण नाशीच. बंटी आता मी तुझ्या आई संग बोलते बर का. बोल ना मावशी, बोल बोल बोल. तसंही लग्नासाठी तिला इकडे बोलवायचं लागेल ना. बोल बोल. संकल्प झालाय तुझा, निघ इथून. चल तुला आधी जसं म्हणलं ना, माझ्या लग्नात पुरवला म्हणून तोच यायच. तसंही माझ्या लग्नाचं वराड इथं उतरणार आहे मला. वराड तुला सांगू का वराड कुठे येणार इथे. अर्जुन अर्जा अर्जा सोड. अरे सोड सोड. कसं काय सुचत बुवा तुला सगळं. हे माहित असत ना मला सगळं. जे काही करायचं ते लगोलग करा बर का. एकदा तिची परीक्षा झाली ना की आठवडाभरात लग्नाचा भार उडवून टाकू. अय बाबा, आठवडाभर या बायलाला आवरता येणार नाही. जे काही ते लवकर आवरा. सुजा त्या बैलाला कळायच्या तर अपर्णाच्या गळ्यात मंगळसूत्र पडलेला. शाबास. हा Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.